ठाणे शहरात वंदे मातरम संघ या संस्थेच्या वतीने आणि श्री संदीप लेले यांच्या पुढाकाराने मागी गणेश जयंती उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन दररोज करण्यात येत आहे। शनिवारी या ठिकाणी गणेश याग या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। त्याचप्रमाणे ठाण्यातील नामवंत कलाकारांशी गप्पांचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता। तर रविवार दिनांक 29 जानेवारी रोजी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस श्री संदीप लेले यांच्या या उत्सवाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे नेते श्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली। यावेळेस मुख्यमंत्र्यांचं स्वागत श्री संदीप लेले यांनी करून त्यांचा सत्कार देखील केला। यावेळेस डबल बारी भजन स्पर्धा देखील संपन्न झाली। भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष डॉक्टर राजेश मडवी, माजी नगरसेवक श्री नारायण पवार, नंदा पाटील, प्रतिभा मडवी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते। वंदे मातरम संघ ठाणे आयोजित ठाणे महोत्सव श्री माघी गणेश जयंती उत्सव या कार्यक्रमाच्या निमित्ताने सायंकाळी 5 वाजता प्रमुख उपस्थिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री चंद्रशेखरजी बावनकुळे, महाआरती आणि विसर्जनाची भव्य दिव्य मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे। मंगळवार दिनांक 31 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी 5:30 वाजता ठाणेकर नागरिकांनी ढोल पथक, ब्रास बँड, टाळ, सुदुंग आणि शिवकालीन खेळांचं साहसी प्रात्यक्षिक असलेल्या या भव्य विसर्जन मिरवणुकीत अवश्य सहभागी व्हावं। निमंत्रक श्री संदीप सुरेश लेले।